ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बेडकेहाळ पुलाजवळील रस्ता दुरुस्ती आमदार खासदार जोल्लेंच्या मुळेच, सार्वजनिक बांधकाम खात्याचा खुलासा। बेडकेहाळ पुलाजवळील रस्ता दुरुस्ती मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्यामुळेच झाला असल्याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम खात्याने केला आहे। गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वच नद्यांना महापूर आला होता, तर बेडकेहाळच्या दूधगंगा नदी झालेल्या महापुरामुळे नदीच्या पुलावर 6 ते 7 दिवस पाणी आल्याने पुलाच्या दक्षिण बाजूने डांबरी रस्ता प्रवाहाने उखडून गेला होता। या रस्त्यावरून वाहतूक करणं कठीण बनलं होतं। याची त्वरित माहिती बेडकेहाळ व चांद शरदवाड कार्यकर्त्यांनी निपाणी भागाच्या आमदार व मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांना दिल्याने त्यांनी त्वरित सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदर रस्ता दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करण्याचं सांगितलं। पण काही जण सोशल मीडियावर खोटी माहिती व पोस्ट टाकून हे काम संजय घोडावत ग्रुपने केल्याचं सांगून खोटी अफवा पसरवत आहेत। सदर पोस्ट खोटी असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते भरत बेडकेहाळे यांनी देऊन खुलासा केला। शनिवारी 31 रोजी सकाळी 9 वाजता बेडकेहाळे येथील दूधगंगा नदीच्या पुलाजवळील दक्षिण बाजू कडील रस्ता दुरुस्त संबंधी आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते। यावेळी अभियंते भरत बेडकेहाळे, ज्येष्ठ नेते आरजी डोमणे, ग्रामपंचायत सदस्य अण्णा पाटील यांनी आपल्या मनोगतात बेडकेहाळ पुलाजवळील रस्ता काम दुरुस्तीसाठी श्रेयवाद व खोटी माहिती पसरवल्याबद्दल खंत व्यक्त करून आमदार व खासदार जोल्ले यांच्या प्रयत्नाने हा रस्ता दुरुस्ती काम झाल्याचं सांगितलं। या प्रसंगी जोल्ले उद्योग समूहाचे संचालक मलगोंडा पाटील, शरदवाड ग्रामपंचायत अध्यक्ष सुरेश खोत, तात्यासाहेब केस्ते, सुनील नारे, बाबूराव नारे, बाळासाहेब शिंदे, अनिल पाटील, जावेद मुजावर, संजय पाटील, अजित तोडकर, सचिन पडलिहाळे, अमर कांबळे, अशोक पाटील, अनिल पुजारी, आप्पासाहेब कोल्हापुरे, सिद्धू सूर्यवंशी आदी उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी बेडकेहाळहून कृष्णा आरगेसह शिवाजी भोरे। 7 नंतर 28 ಸಾಯಂಕಾಲ ನೀರು ಕಡಿಮೆ ಆಯಿತು, ಸೇತುವೆ ಮೇಲಿಂದ ಅಪ್ರೋಚ್ ಮೇಲಿಂದ ಎಲ್ಲ ಕಡಿಮೆ ಆಗಿಬಿಟ್ಟಿತ್ತು। ನೀರಿಂದ ಪ್ರವಾಹದಿಂದ ಎರಡೂ ಬದಿ ಈಚೆ ಕಡೆ ಒಂದು 300 ಮೀಟರ್, ಆಚೆ ಕಡೆ ಒಂದು 200 ಮೀಟರ್, ಟೋಟಲ್ 500 ಮೀಟರ್ ರೋಡ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಕಿತ್ತು ಹೋಗಿಬಿಟ್ಟಿತ್ತು। ಇದರಿಂದಾಗಿ ವಾಹನಗಳು ಹೋಗು ಇದನ್ನಿರಲಿಲ್ಲ। ಆಮೇಲೆ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರಾದ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಮೇಡಮ್ ಅವರು ಹಾಗೂ ಸಂಸದರಾದ ಅಣ್ಣಾಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲೆ ಅವರು ಇದನ್ನು ಯಾವುದೇ ಯುದ್ಧ ಪಾತ್ರಗಳ ಕೆಲಸ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿ ವಾಹನ ಸಂಚಾರಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ನಮಗೆ ಇನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದರು। ಆ ರೀತಿ ನಾವು